खरंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला होता, पण त्याच्या 5 वर्ष आधीच तासगाव स्वतंत्र झालं होतं. पाच वर्ष अगोदर भारतामध्ये अनेक ठिकाणी स्वातंत्र्य मिळेल, त्याच्यामध्ये तासगाव तालुका त्यावेळेला मिळालेला आहे. इंग्रजांना सुद्धा इथे भीती वाटावी अच्छा पद्धतीचं प्रति सरकार क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली इथे चालू होतं. दुःख फक्त एवढंच आहे की येथील आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील किंवा सर्वच पक्षातील कुठलाही पक्ष याच्याबद्दल बाजूला राहत नाही, या सर्वच पक्षांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ज्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांची दशा बघितली या स्मारकाची. या स्मारकाला कोणताही चेहरा नाही, हे स्मारक स्वातंत्र्य सैनिकांचं आहे. अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. खरंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला होता, पण त्याच्या 5 वर्ष आधीच तासगाव स्वतंत्र झालं होतं. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगावच्या तहसीलदार कार्यालयावरचा युनियन जॅक उतरून त्या ठिकाणी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवण्याची किमया प्रति सरकार अथवा तुफानी सेनेनं त्या काळात केली होती. आज देखील 3 सप्टेंबर आहे, त्याच दिवसाचा उजाळा घेण्याचा दिवस आहे. याचबाबत आपल्याबरोबर काही तासगावातील मान्यवर आहेत ज्यांना त्या गोष्टींबद्दल माहिती आहे. नेमकं काय सांगता येईल की त्यावेळी काय झालं होतं? 3 सप्टेंबर रोजी येराळामाईचा जो काट आहे तिथं आपले सगळे अंकुल खूप असणं किंवा कुंडल असेल किंवा भिलवडी असेल ह्या भागातले सगळे क्रांतिकारक जमलेले, त्यामध्ये आपल्यातले सुद्धा गणपतराव कोळी असतील किंवा विस पागे असतील किंवा बाहेरचे म्हटले तर जी डी बापू असतील किंवा क्रांतिसिंह नाना पाटील असतील, अशी लोकं जमून सगळी थोर मंडळींनी भाषणं केल्यानंतर त्यांना एक निर्देश देण्यात आला की आपण इथं स्वातंत्र्य मिळवायचं आहे. कारण त्यावेळेची राजधानी कुंडल किंवा वाळवा साईडला होती आणि हो सगळा तो पट्टा होता स्वातंत्र्य चळवळीचा. अगदी भूमिगत राहून यांनी ती चळवळ चालवलेली आणि ती जी चळवळ आहे तिथनं स्वातंत्र्य सैनिक उठली आणि भिलोड नाक्यामध्ये जमायचं ठरलं आणि भिलोड नाक्यामध्ये जमल्यानंतर म्हणून त्याला आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील उद्यान ऐतिहासिकरित्या त्याला देण्यात आलेलं आहे नगरपालिकेच्या वतीनं की बाबा हिथं जे स्वातंत्र्य सैनिक जमलेले आणि हिथनं तो मोर्चा चालू झाला भिलोड नाक्यातनं. तर भिलोड नाक्यातनं मोर्चा येत येत मग त्यांनी जे लोन आहे ते नगरपालिकेवरचा झेंडा असेल, कोर्टातला झेंडा असेल किंवा इथं आल्यानंतर इंग्रज सरकारला बाहेर बोलवलं, त्याच्या डोक्यावरची जी इंग्रजांची टोपी आहे ती काढली आणि गांधी टोपी त्याच्या डोक्यावर घालून जो त्यांचा झेंडा युनियन जॅक तो खाली उतरवला आणि भारताचा तिरंगा चढवून इथं भारत मात्याची घोषणा देण्यात आल्या, गाणी म्हणण्यात आली स्वातंत्र्य चळवळीतली. असा हा अत्यंत शहारक आणि शौर्य असणारा हा आपला उजाळा देणारा क्रांती दिन, अगदी अगदी क्रांती दिन. आणि दुःख फक्त एवढंच आहे की येथील आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील किंवा सर्वच पक्षातील कुठलाही पक्ष याच्याबद्दल बाजूला राहत नाही, या सर्वच पक्षांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ज्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांची दशा बघितली या स्मारकाची. या स्मारकाला कोणताही चेहरा नाही, हे स्मारक स्वातंत्र्य सैनिकांचं आहे. तर तिची अवस्था अशी आहे की इथं घाण साठली जाते, ते चिरलेलं आहे, कोणी याला निधी द्यायला तयार नाही, कोणी काही याच्या संदर्भात बोलायला तयार नाही. तर खरं तर 3 सप्टेंबर होता, सगळ्यांनी येऊन हार घालायला पाहिजे होता, इथं पूजन करायला पाहिजे होतं, पण कोणीही याच्याकडे करत नाही, हे सुद्धा ह्याच्यामधनं दुःख दिसून येतंय. असे मी अपेक्षा करतो की सगळ्यांनी याची दक्षता घ्यावी, याच्यासाठी काहीतरी करावं असे आव्हान पण करतो. क्रांतीस्तंभावर बघितलं तर जवळजवळ 22 लोकांनी त्यावेळी स्वातंत्र्याचा स्मरणार्थ हा जो क्रांतीस्तंभ उभारला त्यात हुतात्मा आणि जेलमध्ये गेलेल्यांची नाव आहे, त्यापैकी आता कोण आहे का या 22 लोकांच्या मध्ये? आहेत आहेत, याच्यामध्ये बरेच काही लोक आता अजून काय आहेत, काही मृत्यूमुखी पडली म्हणजे वयाच्या कारणास्तव, हा पण ह्याच्यामध्ये जे नावं लिहिलेली आहेत तेवढीच नावं नाहीत, तर काय काय लोकांची नावच इतिहासामध्ये आलेली नाहीत. बरेच लोकांनी याच्यामध्ये वेगवेगळ्या विविध प्रकारे त्याग केलेला आहे, पण काही लोकांची नावं आली ती लिहिली गेली, काही लोकांची नावं आली नाही ती नाही लिहिली गेली. परंतु असं नाही
की स्वातंत्र्य काळामध्ये मोठ्या हजारोच्या संख्येने लोक जमलेले, त्यामुळे ते सर्व स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील सर्व स्वातंत्र्य सैनिक होते. तिथं ज्या लोकांना राहायला म्हणजे लपवायला जे जागा देत होते त्या काळामध्ये अत्यंत ही होतं ना, हा मग काय करायच्या महिला आमच्या घरात राहावा आजच्या दिवस, मग त्याला भाकरी द्यायच्या, काय झुंका द्यायच्या, आणि मग ते बद्दलची ओढ त्यावेळी मनामनात अगदी. आणि मग काही लोकांना इथं इंग्रजांनी जागा दिल्या ते पण त्यांचे हे होते, हस्तक होते, असे हस्तक पण इथं होते की त्यांनी इथं त्यांच्या घरामधून कोर्ट चालायचं, असे पण काही लोक होते जे इंग्रजांच्या बाजूचे होते. पण इथली लोक काही थांबली नाहीत, इथल्या लोकांनी हा स्वातंत्र्य मिळवूनच घेतलं. 5 वर्ष अगोदर भारतामध्ये अनेक ठिकाणी स्वातंत्र्य मिळेल, त्याच्यामध्ये तासगाव तालुका त्यावेळेला मिळालेला आहे, आणि याचं सगळ्यांनी अभिमान बाळगणं गरजेचं आहे. नक्कीच, खरं तर जोक नव्हे, 5 वर्ष इंग्रजांची सत्ता असताना स्वातंत्र्याच्या आधी 5 वर्ष तासगावमध्ये स्वातंत्र्य मिळालं. खरं तर सामान्य जनतेनं किंवा लोकप्रतिनिधींनी इथं येऊन, आज 3 सप्टेंबर आहे, आज तोच दिवस आहे, खरं तर नतमस्तक होण्याची वेळ आहे. पण आज दुर्दैव एवढा आहे तासगावची की अजून देखील कोणाला 3 सप्टेंबर हा क्रांती दिवस आहे तासगावचा हे माहीत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला, त्याच्या अगोदर 3 सप्टेंबर 1942 हे तासगाव तालुका आणि तालुक्यामधील तासगाव हे गाव, या गावामध्ये इथला जो झेंडा होता हा युनियन जॅक खाली उतरून इथं खरं देशामधील पहिल्यांदा, म्हणजे असं पहिल्यांदा म्हणता येणार नाही, आणखीन कुठं तर झालं असलं, पण प्रमुख माहिती असणाऱ्या म्हणजे प्रमुख ठिकाणामध्ये तासगाव हे पहिलं ठिकाण आहे की तिथं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य झाला हा तासगाव तालुका पहिल्यांदा. आणि इथं जी चळवळ काम करत होती याच्या अगोदर गांधीजी ची एक चळवळ चालू होती इंग्रजांच्या विरोधात, पण पूर्ण भारतभरामध्ये ती चळवळ चालू असताना ती पारतंत्र्यात होती, पण लढाऊ आणि जिथं इंग्रजांना सुद्धा इथं भीती वाटावी अशा पद्धतीचं प्रति सरकार क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली इथं चालू होतं. त्याच्यामध्ये नागनाथांना होते, जेडी बापू होते, कॅप्टन राम लाड होते, पंड्या होते, तासगावमधले तर बरीच लोक आहेत. आता इथं स्तंभावरती जवळजवळ 22 भर नावं आहेत, त्यांचे वारसदार पण इथं हजर आहेत आपल्या इथं. पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रति सरकारची चळवळ तासगावमध्ये जी चालू होती त्या सगळ्या याच्यामध्ये इंग्रजांचा एवढा दबाव होता की भारत माता की जय म्हणलं तरी जाऊन त्यांना उचलून न्यायचे आणि डांबायचे. आणि त्या काळात हे शौर्य आणि लोकांनी काय केलं की ह्या क्रांतिकारक घरात जरी लपलेला असला तरी सुद्धा त्यांना पत्ता दिला नाही किंवा सांगितलं नाही, कोणीही बदलले नाहीत लोक, की लोक क्रांतिकारकांच्या बाजूनं कात्रे बाबा हे आपलं आहे असं वाटणारं त्यांची चळवळ होती. आणि त्या चळवळीला इथल्या लोकांचं सहकार्य होतं. आणि या तासगावाला असा वारसा आहे की या पूर्ण वरच्या गल्लीच्या भागामध्ये त्यांचं सगळं कार्य चालायचं, कारण हे सगळं चावडी किंवा हे बाकी दिसतं इथं कोर्ट होतं जुनं, हे तहसील चावडी परदे कोर्ट पलीकडे शेट्यांच्या दुकान ह्याच्यामध्ये कोर्ट होतं. तर या भागामध्ये हे सगळे अधिकारी असायचे आणि आपल्यातलीच काही पितूर लोक पण त्यांना सहकार्य करणार होते. पण जुनं तासगाव जे वरच्या गल्लीच्या भागामधलं आहे त्या भागातल्या लोकांनी यांना चांगलं सहकार्य केलं आणि जी मेन प्रति सरकारला की मेन चळवळ जी उभं राहिली ती त्या भागामध्ये उभं राहिली. आणि कुंडलगाव असू दे मेन, या ॲक्च्युली हा सातारा जिल्हा जुना, आता सातारा आणि सांगली एकत्र आहे, पण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रति सरकारची चळवळ ही मोठ्या प्रमाणात काम करत होती. आणि इंग्रजांना सळोखी पळस करून सोडणारी आणि इथं इंग्रजांना थांबवणारी एकमेव चळवळ होती की त्याची गांधीजींनी सुद्धा दखल घेऊन त्यांना क्रांतिसिंह नानांच्या पाटलांच्यावर भेटून त्यांना चर्चा करावी अशी वाटली. घेतली होती गांधीजींनी सुद्धा, लेखन आहे असे बरेच पुस्तकामध्ये त्याची हे उपलब्ध आहेत. क्रांतीचा इतिहास, तासगावच्या क्रांतीचा इतिहास म्हणून आहे, त्याच्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचा उल्लेख आहे. माझ्या मते बाबुराव गुरव आहेत आणि 2-3 लेखक आहेत, त्या लेखकांनी याच्यामध्ये चांगली मांडणी केलेली आहे. खरं तर तासगावला ऊर्जा फेकणार गाव असं देखील पहिली ओळख होती, आता लोकांना माहीत नसेल ती ह्याच कारणामुळे कदाचित असेल. वज्रधारी न्यूज, संकेत पाटील, तासगाव.